नमस्कार, यूट्यूब चैनल वर तुमचं स्वागत आहे। आज ची रेसिपी आहे पेढे। लाइक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आज आपण अशी वेगळी अशी रेसिपी घेऊन येणार आहे आणि ती पण म्हणजे एकदम गोड अशी रेसिपी, लहान सोप्या पद्धतीची आहे। सोप्या पद्धतीने करायची, नाही का, झटपट बनणारी आहे। झटपट बनणारी आणि मुलांना कसे गोड पदार्थ हे खूपच आवडतात। पेढे म्हणलं ना, मुलांना खूप आवडतात आणि मोठ्या माणसांना पण खूप आवडतात। तर आपण कशाचे पेढे खाणार आहे, बिस्किटाचे पेढे बनवणार आहे। बिस्किटापासून आपल्याला कसे पेढे बनवायचे, तर चला सुरुवात करूया रेसिपीला। पण त्यापूर्वी रेसिपीला आपल्या लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला रेसिपीला सुरुवात करू। तर सुरुवातीला काय करायचं, आपल्याला बाजारातून आहे ना अशी क्रीमची बिस्किट आणायची। अशा प्रकारे अशी क्रीमची बिस्किटं घ्यायची आपल्याला। ती कोणते पण चलतील, फक्त क्रीमची बिस्किट कुठले पण चलतील बिस्किट। हा, तर काय करायचं मग, पुढे आता एक वाटी घ्यायची आपल्याला। एक एक वाटी घ्यायची आणि एक आपल्याला असं भांडं घ्यायचं, त्यामध्ये हे बिस्किट आपल्याला असं व्यवस्थित काढून घ्यायचं। बिस्किट एका साईडला करायचं आपल्याला आणि क्रीम एका साईडला करायची। व्यवस्थित अशी सुरीने किंवा चमच्याने आपण काढू शकतो, छापून अशी क्रीम काढू शकतो। काढून आता हे सर्व बिस्किटाचे आपण असेच बिस्किट साईडला आणि क्रीम व्यवस्थित काढून घ्यायची। बघा नीट व्यवस्थित असं अशा प्रकारे घ्यायची, असं शेकरून घ्यायचं आपलं। सर्व बिस्किट आता काढून घ्यायची पटकन आणि झटपट कसं घरच्या घरी आपण पेढे बनवू शकतो, ते पण बिस्किटापासून। हो, आणि खायला पण असे मस्त लागतात। अशी क्रीम अशी वेगळी घेतली, अशा प्रकारे बघा आपण मस्त अशी क्रीम काढून घेतलेली साईडला। अशा प्रकारे सर्व काढून घ्यायच्या बिस्किटांची क्रीम आणि क्रीम व्यवस्थित साईडला एका डिश वाटीमध्ये काढून घ्यायची आणि बिस्किट साईडला काढायचं। तर अशा प्रकारे आपण सगळं बिस्किटाची क्रीम काढून घेतलेली आहे। अशा प्रकारे आपण काढून घेतलेली व्यवस्थित। आणि आता काय करायचं, आपल्याला बिस्किटाचा थोडासा चुरा करायचा आपल्याला। आपण कशाने, तुंब्याने किंवा लाटण्याने पण करू शकतो। व्यवस्थित असं हळूहळू प्रमाण तुंबा हे करून घ्यायचं, बिस्किट बारीक करून घ्यायची। बिस्किट बारीक करून घ्यायची, तर बघा अशा प्रकारे बिस्किटाचा असा आपण चुरा करायचा। अशा प्रकारे चुरा केलेला आहे आणि ते मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आपल्याला। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं टाकून घेतो। मिक्सरच्या भांड्यात टाकायचं व्यवस्थित आणि याला मिक्सर मधून बारीक करून, बारीक एकदम बारीक असं करून घ्यायचं। त्याला आपण मिक्सर मधून काढून घेऊया। तर अशा प्रकारे बघा आपण व्यवस्थित असं बारीक करून घेतलं दिसत। आता हे मिक्सर मध्ये वाटून मी बारीक केलेलं आहे आणि हे बघा किती मस्त असं बारीक झालेलं आहे। हा, तर आता याच्यात पहिले आपल्याला काय करायचं, क्रीम आपली, आता हे क्रीम आहे साईडला, ह्या क्रीमला थोडस दूध टाकून पातळ करायचं। हो, असं व्यवस्थित दूध टाकायचं, जेवढं लागेल तेवढं आपल्याला दूध घ्यायचं आणि हे असं सर्व हलवून घ्यायचं, मिक्सर करून घ्यायचं, व्यवस्थित पातळ करून घ्यायची, पातळ करून घ्यायची। आणि हे पेढे खायला खूपच मस्त लागतात असे। हे असं व्यवस्थित जेवढं दूध आणखी आपल्याला लागलं ना तरी आपण घेऊ शकतो, थोड्या प्रमाणात घ्यायचं कारण जास्त पातळ पण नाही करायचं आपल्याला। एवढंच, अशा प्रकारे आपण त्याचा अशा प्रकारे आपण गोळा बनवून घेतलेला आहे आणि आता याचे आपल्याला पेढे बनवून घ्यायचे। हे थोडस व्यवस्थित काढून घ्यायचं आपल्याला, हे असे घ्यायचे आपल्याला आणि थोडस हाताला तूप लावलं, तूप लावून घ्यायचं म्हणजे मऊ होतात, मऊ असं चिटक चिकटणार नाही, असे गोल गोल करून घ्यायचे, गोल गोल आणि हळूहळू हळूहळू पण असं गोल गोल करून घ्यायचं व्यवस्थित। त्याचा गोल आकार बघा तुम्ही, घरच्या घरी आपली कशी अशी मस्त स्वादिष्ट मिठाई। हो, आणि नक्की ट्राय करून बघा, खूप सोप्या पद्धतीची आहे। असे वरून खालून थोडेसे दाबून घ्यायचे, दाबून घ्यायचे। तर चला बाकीचे पण पेढे आपण असे पटकन करून घेऊ, पटकनी करून घेऊ, अशा प्रकारे करून घ्यायचे, अशा प्रकारे करून घ्यायचे आपल्याला। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पेढे झाले का 10-15 मिनिट आपल्याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे, म्हणजे त्याच्यात एक कडक पण आहे, नाही का। तर चला पटकेने आपण सर्व पेढे बनवून घेऊया। तर अशा प्रकारे बघा आपण बिस्किटापासून कसे मस्त असे, आता हे बघा पेढे मस्त असे झालेले आहेत पेढे। नक्की घरी तुम्ही ट्राय करा, घरी नक्की प्रयत्न करा आणि बघा दिसायला पण किती व्यवस्थित दिसतात, मस्त असे दिसत आहे आणि सोप्या पद्धतीचे, आणि सोप्या पद्धतीचे नाही का बिस्किटाचे। आपण कसं कोणता पण सण असला किंवा मुलांना खाऊशी वाटले तर घरात आपण हे बनवू शकतो। तर या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका। तर चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद धन्यवाद।